गुड मॉर्निंग अन्वीला. ॲक्च्युली ना पडायला खूप आवडतं, म्हणजे जसं आंघोळ झाली कपडे घालायला आवडत नाही, पडून जाणे लपणे. आता ती लपली आहे, पावडर लावून दिला आता काजळ लावून आहे, तर पुन्हा जाऊन लपली. आ प्रत्येक क्षणाला पळत असते ती, प्रत्येक क्षणाला केस करायचंय पळ, कपडे घालायचे पळ आलं, टिकली लावायची पळ आलं, पावडर लावायचा पळ आलं. दिवस गेला आणि आता होऊन विकत आहे. काय उजळ पडेल आता, जवळपास 4-4:30 वाजले. सो आता वाजले जवळपास 4:30 आणि मी जाते थोडस मला शिवायला घालायचं माझं ब्लाऊज, आणि अनुईच्या पण एका ड्रेसचं थोडस करेक्शन करायचं, तर ते घेऊन जाते. आणि अजय घेऊन चाललेला आहे अनवीला थोडंसं बाहेर, तोपर्यंत तो पण त्याचे कामं करतो आणि मी पण माझे कामं करून घेते. म्हणजे आता जर गेलं तर लवकर संध्याकाळला लवकर येऊन मग स्वयंपाक करायला बरं होतं, नाहीतर मग एकदा उशीर झालं ना की खूप 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 कंटाळ आहे. तर मी पटकन तयारी करते कारण अजय पोहोचेलच आता थोड्या वेळेत, मला पण एका तासात पोहोचणे आहे तिथे. सो स्टे ट्यून. अनवीने या लिपस्टिकची हालत ते अशी करून ठेवली आहे, पूर्ण टोप म्हणजे लावताच येत नाही, हा जसं बोटांनी लावावी लागते लावताना. आणि एवढी छान लिपस्टिक आणि म्हणजे नॅचरल, जर काय म्हणतात नॅचरल लुक किंवा नॅचरल कलर हवं जर हवं असेल ना लिपस्टिकचा, तर हा छान आहे. याचं खूप दिवसापासून आहे म्हणजे 2022 हॉट न्यूड ही आहे स्विस ब्युटीची लिप स्टेन मॅट 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 लिपस्टिक आहे. तर तुम्ही मागवू शकता जर हवं असेल तर. जर मला याची लिंक मिळाली तर मी नक्की नक्की शेअर करेन, नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल.
बाहेर भरपूर थंडी, अगदी वारा सुरू आहे, ऊन पण निघाली, ते पण अगदी 2 मिनिटासाठीच निघाली, त्याच्यामुळे स्वेटर घालून जावं लागेल. आम्ही गाडीवर तर डायरेक्ट एअर लागतो, त्याच्यामुळे मी गाडी चालवणार आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट एअर लागणार आहे. त्यामुळे आता घालून घेते पटकन. आणि ॲक्च्युली हा ड्रेस मी मागवला होता अन्वीचा, तर याला याचा थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, तर हा मला फिटिंग करून ठेवायचा आहे, जेणेकरून कुठलंही आता जवळपास 1-2 लग्न आहेत तर हा तिला कामात येईल. याचं फिटिंग करवते आधी आणि नंतर मग दाखवते हा कुठून घेतला, काय घेतला आहे, कसं घेतला आहे, सगळं याच्या डिटेल्स मी एक समोरच्या व्हिडिओमध्ये देईन. बॅक टू होम. आणि मी यायला अजून मस्त रमली वाटते तिकडे. आणि मी आली सगळं देऊन शिवायला. इथे नरेंद्रनगरला मागे जिथे जो सेल लागलेला होता, सेल नाही पण असे जे शॉप लागतात ना आता संक्रांत स्पेशल जे शॉप लागतात, तर ते लागलेलं आहे. आणि मागे जे ज्वेलरी दाखवली, क्लॉथ ज्वेलरी, त्यांचं पण शॉप आहे. मी शूट नाही केलं यावेळेस काही, कारण मी फक्त असंच फिरून आली की मला काय मिळतं का. तसं बघितलं तर भरपूर छान आहे, ज्वेलरी वगैरे मस्त आहे, एक नंबर. असे मोती ज्वेलरी किंवा जेवढ्या पण टाईपच्या ज्वेलरी असतात ना, प्रत्येक टाईपची ज्वेलरी तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर आज ॲक्च्युली 5, 6 आणि 7, तर उद्याचा दिवस आहे, तो शेवटचा आहे. तर जायचं असेल तर उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही जाऊन घेऊ शकता. क्लॉथ ज्वेलरीचं पण शॉप लागलेलं आहे पुन्हा एकदा तिथे, तर नक्की जाऊन व्हिजिट करा. आत्ता बघत आहे मी रव्याची, काय म्हणते त्याला, रवा डोसा म्हणू शकतो किंवा रव्याचा उत्तप्पम म्हणू शकतो, काही पण म्हणजे फक्त साधं भिजवायचं. त्यात टमाटर कांदे वरून घालायचे आणि बस, जसं आपण डोसा तयार करतो तव्यावर घालतो पण त्याच प्रकारे घालायचा. इथे मी बारीक रवा घेतला, अगदी बारीकवाला जो असतो तो रवा घेतला ना, तर काय असतं याला जवळपास आता अर्धा ते 1 तास मला भिजू ठेवावं लागेल, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं, जेणेकरून एक असं स्मॅश होऊन एक पेस्ट तयार झाल्यासारखं होतं. तर ती पेस्ट तयार होणे गरजेचं आहे. जर जाड रवा असेल ना तर तेवढे तास तो भिजू द्यायला लागतो, म्हणजे जवळपास 2 तास 2 ते 2.5 तास व्यवस्थित भिजू द्यावा लागतो, त्याच्यानंतरच त्याची पेस्ट तयार होते. त्यामुळे यूज करताना अगदी बारीकवाला रवा यूज करायचा, म्हणजे जास्त वेळ त्याला ठेवायला लागत ठेवायची गरजच नाही पडत. अर्धा तास जरी तुम्ही ठेवले ना आणि किंवा वेळेवर भिजवून असं जर करतो म्हटलं 10-15 मिनटात तरी पण तुम्ही म्हणजे बनवू शकता. तर यात कुठं म्हणजे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही पडत, किंवा जसं आपण डोश्याला आदल्या दिवशी पेस्ट करून रात्रभर ठेवतो तसं करायची गरज नाही पडत. तो ज्या दिवशी बनवायचा त्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तासाच्या आधी भिजू घालायचा. अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घेतलेला आहे. आता हा झाकून ठेवायचा जवळपास 1/2 ते 1 तास. आणि अजून मी मीठ घातलेलं नाही आहे, नंतर घालायचं यात मीठ, ठीक आहे. आणि व्यवस्थित त्याला झाकून ठेवायचं आणि मग नंतर याच्यात कांदे आणि टोमॅटो घालून जसं आपण डोसा तयार करतो बस तसं तयार करायचं. सो आत्ता जवळपास 7 वाजले आहेत आणि मी पटकन ते मग असे जे भिजू ठेवलं ते बनवून घेते. त्यात पूर्ण तुम्ही दहीसुद्धा घालू शकता, जर तुम्हाला थोडंसं असं आंबट हवं असेल तर दही पण घालू शकतो आपण वेळेवर. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक.